कौन मंत्र देना कौन मंत्र देना जमीन सरकारी है अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून गायरानधारक हे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं मागणी एकच आहे, 1991 GR नुसार त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारनं केलेली नाही आहे आणि म्हणून इथल्या भूमिहीनांच्या नावे तो जमिनीचा सातबारा मिळाला पाहिजे. या अनुषंगाने हा मोर्चाच्या संबंधात या ठिकाणी आलेले आहेत. या मोर्चांमध्ये सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी स्वरूपामधून या ठिकाणी निवेदनाची मागणी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी बीड जिल्ह्यातून मानवी हक्क अभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे आलेले आहेत आणि मराठवाड्यातून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही प्रतिनिधी आले. प्रामुख्यानं एक मागणी आहे की ज्या घरांसाठी अतिक्रमण झालेलं आहे त्या जागा भूमिहीनांच्या नावे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या घरांसाठी जागा आज नोटिसा देऊन सरकार त्यांना बेदखल करण्याचा प्रयत्न करते आहे आणि या मोर्चाच्या निमित्तानं सरकारला विनंती आहे ज्या ठिकाणी घरांसाठी अतिक्रमण झालेले त्यांच्या नावे नोंद झालं पाहिजे आणि ज्या शेतीच्या प्रयोजनासाठी अतिक्रमण झालेले आहेत त्यांच्या झालेत आणि इतर मागण्या आहेत की ज्या पद्धतीनं या समाजामध्ये अनेक जाती उपेक्षित आहेत त्याच पद्धतीनं मातंग समाज सुद्धा उपेक्षित आहे, त्यांना सुद्धा वर्गीकरणाचा लाभ मिळाला पाहिजे आणि जो वंचित घटक आहे त्यांना सुद्धा न्यायाच्या या कक्षेमध्ये जे भारतीय संविधानानं अभिवचन दिलेलं आहे ते पूर्ण व्हावं, प्रत्येकांना सन्मानानं जगता यावं ही मागण्या घेऊन आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं आलेलो आहोत.